प्रत्येक प्राण्याच्या आयुष्याची मर्यादा ठरलेली असते माणसाचं आयुष्य शंभर वर्षांचं आहे शतायुह पुरुषः असा विचार वैदिक वाङ्मयात सापडतो या मर्त्य लोकात आम्ही शंभर वर्ष जगावं शंभर शरद ऋतू पहावेत या विचाराबरोबरच ते शंभर वर्षांचं आयुष्य दिनवाणेपणाने जगायला लागू नये अशीही इच्छा वेदकाळातल्या माणसाची असे पण ते काही आपल्या हातात फारसं नसतं याचीही जाणीव त्या काळात असावी म्हणूनच एका वैदिक मंत्रात म्हटलंय आम्ही आमच्या कानांनी चांगलं तेच ऐकावं डोळ्यांनी चांगलं तेच पाहावं आमची इंद्रिय सुस्थितीत राहोत आणि आम्ही देवाने जे काही आयुष्य बहाल केलंय ते चांगल्या प्रकारे व्यतीत करावं या मंत्रातला देवहितम आयु या शब्दांमधून प्रकट होणारा विचार थोडा वेगळा आहे शंभर वर्ष जगण्याची इच्छा त्यात व्यक्त केलेली नाही मानवी जीवनाची अशाश्वतता आणि मानवाची असहाय्यताही त्यातून ध्वनित होते कारण जर माणूस विनासायास शंभर वर्ष जगत असता तर अशी प्रार्थना करावी लागली नसती आयुष्याचा पूर्ण काळ लाभला आणि तो पूर्ण काळ चांगलं काम करत जगायचं ठरलं तरी त्यालाही मर्यादा आपोआपच पडतात भर्तृहरी हा कवी म्हणतो माणसाचं आयुष्य शंभर वर्षांचं असलं तरी ते मर्यादितच आहे त्यातला निम्मा काळ रात्रीतच जातो उरलेल्या अर्ध्या भागातला अर्धा काळ बालपण आणि वृद्धावस्था यात जातो त्यातून जो काळ उरतो तो आजारपण प्रियजनांच्या वियोगाचं दुःख आणि पोटा पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या नोकरी धंद्यात जातो जीवन हे अशा प्रकारे पाण्यावरच्या तरंगासारखं चंचल आहे अस्थिर आहे पाहता पाहता आयुष्याचा किती काळ गेला याची जाणीवही होत नाही अशा स्थितीत माणसाला सुख कधी आणि किती काळ मिळणार हे वास्तव मान्य करून हातात असलेल्या आयुष्यात काय करायचं याचाही विचार व्हायला हवा ते आयुष्य सन्मार्गाने घालवावं त्यातून जे पदरी पडेल तेच योग्य असतं दुसऱ्या का सुभाषितात म्हटलंय दुसऱ्याला त्रास न देता दुष्ट लोकांच्या कह्यात न जाता सत्पुरुषांनी आखून दिलेल्या मार्गाने चालत जे काही मिळेल तेच खूप असं मानलं पाहिजे बेकायदेशीर किंवा मा अनैतिक मार्गाने जाऊ नये असं सगळेच धर्म सांगतात माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला हे पाहणं महत्वाचं आहे पालीभाषेतल्या धम्मपद या सुंदर ग्रंथामध्ये भगवान बुद्धाच्या शिकवणीचं सार अनेक उत्तमोत्तम गाथांमध्ये सांगितलंय त्यातल्या काही गाथांमध्ये म्हटलंय जो माणूस शीलभ्रष्ट भ्रष्ट असं जीवन शंभर वर्ष जगतो त्याच्यापेक्षा तो शिलाचं आचरण करत एकच दिवस जरी जगला तरी तो श्रेष्ठ होय जो माणूस बुद्धिभ्रष्ट होऊन शंभर वर्ष जगतो त्याच्यापेक्षा प्रज्ञावान असा माणूस एकच दिवस जरी जगला तरी तो श्रेष्ठ होय जो माणूस अळशी आणि निरुत्साही अवस्थेत शंभर वर्ष जगतो त्याच्यापेक्षा जो उत्साहात आपलं काम करत एकच दिवस जरी जगला तरी तो श्रेष्ठ होय उत्तम धर्म म्हणजे नैतिक जीवन जाणून न घेता जो शंभर वर्ष जगतो त्याच्यापेक्षा जो ते जाणून एकच दिवस जरी जगला तरी तो श्रेष्ठ होय या गाथांमधून भगवान बुद्धांनी जीवनाची कलाच शिकवली आहे ऍड लाईफ टू इयर्स अँड नॉट इयर्स टू लाईफ असं जे म्हटलंय ते खरंच आहे